त्यांनी 6000 रुपये बोलले होते. 6000 रुपये बोलले होते. तुम्ही जोडी किती लागितली? 3.5 मध्ये. 3.5 ला जोडी मध्ये 1600 रुपये काम घेतले त्या ठिकाणी. दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरू खरेदी केलाय. माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? ते मेंढक्याचे त्यांनी 3200 रुपये सांगितले होते. आणि तुम्ही कितीला घेतलाय? मी 2300 रुपयाला. 2300 घेतलाय. तर मित्रांनो 3200 सांगायची किंमत होती. दादांनी 2300 रुपयाला खरेदी केलाय. पिलूच्या थोडा वर्दी बघा वर्दी. तर दादांनी या ठिकाणी पाट आहे ना, पाट खरेदी केली. बघा गावरान जातीमध्ये माल आहे. काठीवाडी सांगितली. काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 2000 सांगितले होते. तुम्ही कितीला घेतला? 1500 रुपये. 1500 ला. तर मित्रांनो 2000 रुपये सांगायची किंमत होती. दादानी 1500 ला खरेदी केला. बघा पिलू छान आहे. तर गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केलं. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने सांगितली होती 2500 रुपये. तुम्ही कितीला घेतलं? मी घेतलं 1900 रुपये. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. गौरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो, किलो छान आहेत. काय नगाची किंमत सांगितली? 3500. मागणी झाली आतापर्यंत काही? नाही अजून. अजून नाही. तर मित्रांनो 3500 रुपये कान सांगतात. किती अपेक्षा आपल्याला? जर कोणी खरेदी केले तिघं तिघं काय कान लावणार? 2800 2500 लावून देणार. तर मित्रांनो बघा योग्य किंमत सांगून दिली. 2500 रुपये अपेक्षा जाणार. माल चांगला आहे. बघा पुलू छान. या ठिकाणी मित्रांनो गावरान जातीमध्ये गावरान काठीवाडी मिक्स आहे. गावरान काठीवाडी मिक्स आहे. काठीवाडी नाही प्युअर दादा, आम्ही त्याच्यातले. तर मित्रांनो बघा गावरान काठीवाडी मिक्स आहे. माल चांगला आहे. तर कास्ट पण चांगली, यूज कास्ट मित्रांनो एकदम. काय जोडीची काय किंमत सांगितली? 32000 जोडी. मागणी झाली आतापर्यंत काही? 14 14 मागणार. 28000 पर्यंत. काय अपेक्षा आपल्याला? काय अपेक्षा आहे? 32000. 32000 अपेक्षा. शेवट 30000. 30000. तर मित्रांनो 30000 पर्यंत अपेक्षा आहे. दहा ना त्याचबरोबर चांगला बघा पिलू छान आहे. त्या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलं मित्रांनो 12 महिने त्या आसपासचा माल आहे. अजंत आहेत पिलू सगळे. माल चांगला ना बघा. हा एक मोठा बुकड आणि 2 लहान बुकड, म्हणजे तो एक 11 महिन्याच्या आसपासचा पिलू आहे. आणि या 10 साडे 10 महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत मित्रांनो. क्वालिटी छान. या जोडीची काय किंमत सांगितली? काय म्हणते? या जोडीची काय किंमत सांगितली? 25000. 25000 रुपये. मागणी झाली आतापर्यंत काही? मागणी 18 19 पर्यंत. 18 19 पर्यंत झाली. काय अपेक्षा आपल्याला? 21 22 तरी. 21 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो बघा 11000 रुपये कान जायला पाहिजे. या ठिकाणी पिलू चांगले आहेत. माल चांगला आहे. 9000 रुपये कान मागणी झालेली आहे. पण 10:30 11000 गेली तर आमचे सोडून देणार आहे. अजंत पिलू अजून मेन म्हणजे आणि वाढ चांगली झाली. आणि या मोठ्या बोकडाचे काय सांगतात तुम्ही? ती 15000 रुपये सांगितले. 15000 रुपये कान सांगितलेले. बरं मागणी किती पर्यंत झाली त्याची? मागणी त्याची 9:30 10 पर्यंत झाली. काय अपेक्षा आपल्याला? त्याची 12 12.5 पर्यंत. तर मित्रांनो 15 सांगायची किंमत आहे. 12000 पर्यंत अपेक्षा आहे. 9:30 10 पर्यंत मागणी झाली. पिलू चांगले आहेत मित्रांनो. पाण्याला एक माल आहे बघा. कटिंगला चालेल. एक नंबर पिलू आहेत. गौरान जातीमध्ये पिलू आहे मित्रांनो. माल चांगला आहे दिसायला. बघा पाण्याला एक माल आणला आहे. लहान पिलू आहे एकदम. क्वालिटी पण पिलू आहे. काय किंमत सांगायची दादा? 3.5. मागणी झाली का आतापर्यंत? 3 पर्यंत झालेली. काय अपेक्षा आपल्याला? 3 पर्यंत पण द्यायची अपेक्षा. 3.5 पर्यंत. 3.5 ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो 3 मागणी झाली. दादा 3.5 ची अपेक्षा आहे. बघा माल चांगला या ठिकाणी. पिलू छान आणले. या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे मित्रांनो. क्वालिटी पण माल आहे. माल चांगला आहे. काय किंमत सांगते दादा याची? कोणत्याची? याची 7000. 7000 रुपये सांगितले. तर मित्रांनो 7000 रुपये सांगायचे. तुम्ही किती शोधा लावला याचा? किती शोधा लावला? 63. 6300 पर्यंत शोधा लागला मित्रांनो. काय अपेक्षा आपल्याला? काय अपेक्षा आहे? 7000 ची. 7000 ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो 6300 पर्यंत शोधा लागलाय. आणि ते 7000 रुपये सांगतायत. पाहू आपण किती पर्यंत शोधावतो. या ठिकाणी माल चांगला आहे बघा दिसायला. निरग माल आहे एकदम. तर मित्रांनो माल चांगला आहे. क्वालिटी पण फुल आहे. बघा सुरुवातीला काय किंमत सांगली होता तुम्ही? 8500 रुपये. तर मित्रांनो 8500 रुपये सांगितले होते. 6.5 पर्यंत मागणी झाली. पण 6900 रुपये त्यांनी आता दिलेत पिलाचे. माल चांगला आहे बघा. कशाला? देवाला घेऊन. देवाला. तर मित्रांनो 6900 ला कटिंग साठी घेऊन चालले. देवाला कुर्बानी द्यायची त्यांनी. माल चांगला आहे बघा. पिलू छान या ठिकाणी. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये जोडी आणली दादा आणि बोकडी मित्रांनो. दोघं 5 महिन्याचा पुढचा माल आहे सगळा. माल चांगला आहे. पाण्याला एक माल आहे. काय किंमत सांगितली जोडीची? 15000. मागणी किती झाली? 13000 ची. 13000. काय अपेक्षा आपल्याला? 14000 पर्यंत अपेक्षा असते. नाही 13 नाही अपेक्षा. 13.5 ची अपेक्षा. तर मित्रांनो 15 सांगायचे. 13 पर्यंत मागणी झाली. 13.5 ची 10 अपेक्षा आहे. बघा पिलू छान या ठिकाणी. माल चांगला आहे. या ठिकाणी मित्रांनो गावरान जातीमध्ये क्वालिटी पण शेळ्या आल्या आहेत. बघा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या शेळ्या दिसायला एक नंबर दिसत आहेत. लांबून चमकत आहेत.
माल चांगला आहे, गाभण शेळ आहेत मित्रांनो, तीन पिलं आणले त्या ठिकाणी, क्वालिटी वन माल आहे. काय नगाची किंमत सांगतायत? काय किंमत सांगतायत जोडीची? जोडीची ही जोडीची 15,000. या जोडीचे 15,000 रुपये सांगायचे. मागणी झाली का काय आतापर्यंत? हा झाली ना. किती मागितले? 11-12,000 पर्यंत मागितले. काय अपेक्षा आपल्याला? 14,500 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो क्वालिटी छान आहे, 14,000 ला जोडी सांगतायत. माल छान आहे मित्रांनो, बघा पिलू छान आहे, 7,000 रुपये परवडेबल आहे एकदम. आणि या मोठ्या शेळीचे काय किंमत सांगतायत? तिथे 14,000. 14,000 सिंगलचे. मागणी किती पर्यंत आली? अजून मागितले. अजून मागितलेलं नाही. काय अपेक्षा आपल्याला? किती पर्यंत जायला पाहिजे? 12,000-13,000 पर्यंत जायला पाहिजे मित्रांनो. 14,000 रुपये सांगायचे, 12-13,000 पर्यंत अपेक्षा मित्रांनो. गाभण शेळ आहेत मित्रांनो, काय अडचण नाही. बघा पिलू छान आहेत एकदम. गौर अंदाजीमध्ये मेंढा आणलाय दादानी, माल छान आहे आणि शोधा सुद्धा चालू या ठिकाणी. पिलू चांगला मित्रांनो दिसायला. काय किंमत? 1,300 रुपये सांगितले. किती? 1,300 रुपये सांगितले मित्रांनो. पिलू चांगला. किती मागितले दादा? किती पर्यंत मागितला? हा तो मेटे पच्चे. किती मागितले त्यांनी? 800 मागवला. 800 ला मागतात. आपल्याला काय अपेक्षा शेवट? माझी 1,200 अपेक्षा. 1,200 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो 1,300 रुपये सांगायचे, 800 ला मागणी झाली, 1,200 पर्यंत आला तर आला पुरवणार आहे. माल चांगला आहे बघा या ठिकाणी. गौरान जातीमध्ये माल आहे, माल चांगला आहे बघा. पिलू छान आणले दादांनी या ठिकाणी, पाण्यालायक माल आहे. काय किंमत सांगितली? हा काय किंमत? 5,500 रुपये कान. तर मित्रांनो 5,500 रुपये कानाचे सांगायचे. दान स्वतः किती पर्यंत मागितले? आता मांगितलं नाही बो, आता मागितलं मागायचं आहे बो. किती पर्यंत? आता 3,500 पर्यंत पाहिजे होते. तर मित्रांनो 3,500 पर्यंतची अपेक्षा आहे. तुम्हाला किती पर्यंत सोडायचे? आम्हाला 5 पर्यंत सोडायचे. 5 पर्यंत अपेक्षा आहे. तर मित्रांनो 3,500 मागणी झाली, दादांना 5 ची अपेक्षा आहे. आपण सुद्धा कुठपर्यंत होतो मित्रांनो? 3,500 पर्यंत मागणी झाली आहे, दादांना 5,000 अपेक्षा आहे. बघा पुलं चांगलं आणलेत का अडचण नाही, माल छान या ठिकाणी. गौरव जातीमध्ये फुलं आहेत मित्रांनो, माल चांगला आणला दादा. पुलं छान आहे मित्रांनो, पाण्यालायक माल आहे मित्रांनो, क्वालिटी छान आहे. बरं सुरुवातीला काय किंमत सांगितली तुम्ही याची? का 6,000 त्यांना. का आणि ते काय कानाने मागत होते? 43,000 रुपये. काय अपेक्षा आपल्याला? हे 5-5.5 मित्रांनो, योग्य किंमत सांगून टाकले दादाने. 5-5.5 कारण की पिलं पण तसेच मित्रांनो, क्वालिटी पण पिलं आहे, माल चांगला आहे. पिलू छान आणले. सध्या मार्केट काय डाऊन चालू आहे का? डाऊन चालू, थोडं वातावरण. मित्रांनो पावसाच्या वातावरणामुळे मार्केट डाऊन आहे, कारण की चाऱ्याची आवक झाली ना तर असून जात मित्रांनो, चारा कमी पडतोय. पिलू छान आहेत बघा या ठिकाणी. तर दादांनी या ठिकाणी 3 बोकड खरेदी केले आहेत गावरान जातीमध्ये, माल चांगला आहे बघा. पिलू छान आहेत. काय किंमत सांगितली होती दादा यांचे? 4,000 रुपये किंमत सांगितली होती. काय कानाने घेतलेले? ते आम्ही आता 3,000 रुपये कानाने घेतले. तर मित्रांनो 4,000 रुपये कान सांगायची किंमत होती, दादांनी 3,000 रुपये कान खरेदी केले. माल चांगला आहे बघा या ठिकाणी. गावरान जातीमध्ये मेंढे आहेत मित्रांनो, पिलू छान आहेत दिसायला, क्वालिटी पण पिलू दिसत. बघा अंगावर समजतो कोणाचा माल दादा. तर या दादांचा माल आहे. काय नगाची किंमत सांगितली? 6,000 रुपये कान. तर मित्रांनो 6,000 रुपये कानाची किंमत सांगितली. 19,000 लावलाय, 20,000 लावलाय. तर मित्रांनो 6,000 रुपये कानाची सांगायची किंमत आहे. काकांनी शोधा लावलाय. बघा किती पर्यंत मागितले तुम्ही? 5,000. 5,000 रुपये पर्यंत मागितले. तर मित्रांनो 6,000 सांगायची किंमत आहे. 5 पर्यंत मागणी होऊन गेली, चांगले मागून घेतलं मित्रांनो, काही अडचण नाहीये. काय म्हणतात तुम्हाला? काय अपेक्षा आहे? 5.5 पर्यंत. तर मित्रांनो 6 सांगायचे, 5.5 पर्यंत अपेक्षा आहे दादांना. 5,000 चांगले मागितले, 14 झाला तर 100% आपण 51% करून दिलेत मित्रांनो. गौरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो, या ठिकाणी मागणी पण चालू आहे, 14 झाला तर 100% शोधा. काय कानाने सांगितले तुम्ही पिलं? 6,000 कानाने. मागणी झाली का? 5,000 5,500 अपेक्षा. तर मित्रांनो 6 सांगायची किंमत आहे, 5-5.5 अपेक्षा. दहा 5,000 पर्यंत मागितले गेले. हो आपण माल किती? माल चांगला मित्रांनो, पिलू छान आहे बघा. त्यांचा गरोबा आहे या ठिकाणी, सौदा गुपित होणार आहे या ठिकाणी. गावरान जातीमध्ये मेंढे आणले दादा आणि 5 नगे मित्रांनो. क्वालिटी बघा, क्वालिटी छान आहे, पिलू पण छान आहे दिसायला, माल निरग आहे पूर्णपणे. काय किंमत सांगितले दादा? 5,500 रुपये कान. मागणी झाली का काय आतापर्यंत? नाही का? तर मित्रांनो 5,500 रुपये कानाची सांगायची किंमत, अजून मागणी झाली नाही. पिलूच्या आणि किंमत चांगली सांगून दिली. बघा माल चांगला आहे, जर खरेदी करा तर 100% या ठिकाणी बाजारात पाणी मिळेल. दर शुक्रवार आहे आपल्या करणं पडतं. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आहे बघा. पिलू छान आहे, लांबून गेलो मित्रांनो मी. क्वालिटी पण पिलू उमटून दिसतात लांबून एकदम.
फुल पांढरे शुभ्र माल कोणाचा माल तुमचा माल दादा काय कानाने किंमत सांगितली ती 4 ने सांगितले 4000 रुपये कानाने सांगितले तर मित्रांनो 4000 रुपये कानाने सांगायची किंमत आहे दादाने शोधा लावला किती पर्यंत मागितले पावणे 4 ने घेतले झाला सौदा पावणे 4 ने घेतले का तुम्ही सगळे नग उचलले किती नग उचलले 14 नग 14 नग घेतले कुठून आहे तुम्ही काकोडीतून वन्नेर काकोडी का तर मित्रांनो 14 नग घेतले पावणे 4 ने शोधा झाला या ठिकाणी माल चांगला आहे बघा किती नग घेतले आज मार्केट मधून एवढे 14 नग घेतले बघा तर मित्रांनो एवढे नग घेतले त्यांनी माल छान घेतला या ठिकाणी किलो छान आहे बघा या ठिकाणी गौरांदाती मध्ये फिलो आहेत बघा फिलो छान आहे क्वालिटी बंद माल आहे माल दिसायला चांगला आहे सगळे निरोग दिसतात मला छान फिलो आणलाय बघा या ठिकाणी मगाची काय किंमत सांगितली 5500 रुपये काय मागणी झाली का आतापर्यंत हा काय मागितले 4 साडेचार पर्यंत काय अपेक्षा आपल्याला एक किती अपेक्षा मित्रांनो 5 साडेपाच सांगायचे 4 साडेचार बंद मागणी झाली दादाला 47 48 अपेक्षा बघा पिलू छान आहे त्या ठिकाणी किंमत सुद्धा चांगली सांगितली काय अडचण माल छान या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे आलेत मित्रांनो सौदा चालू या ठिकाणी पिलू छान आणलेत बघा नेहमी दादा ते मार्केटला येत असतात त्या ठिकाणी बघा लगेच ओळख दादा काय किंमत सांगितली नगाची सहा हजार रुपये कानाचे सांगितले दादाने शोधा लावला किती पर्यंत मागितलं मी 4.5 ने मागितलं 4.5 ने कान काय अपेक्षा आहे आपल्याला 5 पर्यंत जायला पाहिजे बा तर मित्रांनो जवळ मागून घेतलं दादाने 4.5 हजार रुपये कान त्यांना 5 पर्यंत अपेक्षा आहे आपण शोधा लावा 100% शोधा दाखव तुम्हाला किती पर्यंत चालू शकतात तिने आम्हाला 5000 प्रमाणे चालू शकतो 5000 पर्यंत चालू शकतो काय अपेक्षा शेवट तुम्हाला आता चांगले मागून घेतले त्यांनी लांब नाही दादा ते त्या कायम या मार्केटला म्हणून मी त्यांना बोलवड अरे साडेपाच नाही 5 ने चांगले मागून घेतले त्यांनी 200 वाढून द्यायला लगेच वाढून काय अडचण नाही तुम्ही सांगितलं आपण नाराज करत नाही कोणाला हा विषय बघा काय अपेक्षा तुम्हाला 5.5 सांगितलं 5.5 दादा किती पर्यंत चालत सांगितले ना मी 5 सांगितले तर मित्रांनो 5.5 म्हणतायत 5 मागणी झाली को आपण पिलू कुठं पर्यंत घेऊन गेले तेव्हा झालं असतं बरोबर आता ते एकच आपल्याला फक्त तीनच घ्यायचे आता 42 झाले ना गाडीमध्ये 42 टाकून गेले असं दुसरे घेतले ना मी त्याच्यामुळे एक दोन तीन एकच बाकी मला तीन एकच घ्यायचे मग घ्यायचं पुरेपुरी माग नाही ना मग घेतले असं मी काय त्यांनी 45 ते काय कानाने घेतले तुम्ही 42 100 49 4.5 4.5 पासून 5000 जसे पिलो तसे घेतले 5.5 पर्यंत खरेदी केली तर मित्रांनो 5.5 पर्यंत लहान मोठी खरेदी केली आणि म्हणजे 3000 पासून पुढे माल खरेदी केला असेल त्यांनी माल चांगला आहे बघा शोधा झाला 100% शोधा दाखवू आपण मित्रांनो माल चांगला आहे या ठिकाणी खरेदी किती पैसे दिले त्यांना त्याला 4000 रुपये दिले कोकराचे 86 रुपये या जोडीचे 4000 दिलेले 86 दिलेले तर मित्रांनो बघा 86 दिले आणि त्याचे 4000 दिले पिलू छान आहेत आणि माल चांगला घेतला या ठिकाणी तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे आणले माल चांगला आहे बघा शोधा चालू या ठिकाणी पिलू छान आहे काय किंमत सांगितली 14000 रुपये दाने शोधा लावला किती पर्यंत शोधा लावला तुम्ही मी मागितले 4-4 हजार 4-4 हजार आणि मागितले काय अपेक्षा आपल्याला छोट किती पर्यंत जायला पाहिजे जोडीना 13.5 पर्यंत जायला पाहिजे तर मित्रांनो 8000 रुपये जोडीचे मागून घेतलेले 13.5 अपेक्षा आपण शोधा कुठं पर्यंत तो शोधा आला 100% शोधा जाऊ आपण चाल द्या काय अडचण नाही किती अपेक्षा आपल्याला छोट किती पर्यंत चालते का 42 ने घेऊन टाकू आपण पुन्हा समोर दात आली मागे घ्या तर ते जात एक 11 खरी घ्या तरी ते जात नाही त्या दात आले दात आले दात आले जोडी सांगतायत ते मागतले नाही माझ्या देखत 4-4 ने मागतले शेवट काय अपेक्षा आपल्याला 13 पर्यंत अपेक्षा आहे बघ तर मित्रांनो 13 पर्यंत अपेक्षा दादांना 6-6.5 हजार रुपये कानाचे सांगतायत किलो छान आहे बघा किंमत पण चांगली सांगितली कमी नाही सांगितली दादांनी माल चांगला आणला या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आणला मित्रांनो क्वालिटी पण पिलो आहेत पाहणारा माल आणलाय थंडीमध्ये सुद्धा त्यांना सर्दी दिसत नाही बघा पिलू छान आहेत एकदम निरग पोचे काय किंमत सांगितली बाबा 6000 रुपये कानाचे सांगितलेले मागणी झाली काही नाही अजून मागणी नाही झालेली तर मित्रांनो 6000 रुपये कानाचे सांगितले अजून मागणी झालेली नाही पिलू छान आहेत बघा या ठिकाणी माल चांगला आहे
या ठिकाणी गावर अंदाजे मध्ये पिल्ल आणले दादांनी माल छान आहे बघा मेंढे सर्व मित्रांनो क्वालिटी पण पिल्ल आहेत एकदम माल दिसायला छान दिसतोय बघा जवळजवळ 10-12 पिलांच्या आसपास पिल्ल दिसतात मला दादांचा माल काय किंमत सांगितलं नगाची 6000 रुपये सांगितले मागणी झाली का काय आतापर्यंत हा मागणी झाली 5.5 पर्यंत 5.5 झाले 4 पर्यंत आम्हाला 5.5 पर्यंत द्यायचे 5.5 पर्यंत द्यायचे 4 पर्यंत मागणी झाली हो तर मित्रांनो 6000 रुपये सांगायची किंमत आहे 4.5 पर्यंत मागणी झाली सांगताय दादा ते 5.5 पर्यंत अभिषेकाने पिलू चांगलेत बघा या ठिकाणी माल छान आणलाय दादाने तर दादांनी या ठिकाणी जोडी खरेदी केली बघा माल चांगला आहे थांब 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 माल चांगला आहे बघा पिलू छान आहे एकदम सांगायची किंमत का देऊ व्यापाऱ्याची व्यापाऱ्याची किंमत 10 सांगत होता जोडीचे हा आणि तुम्ही कितीला घेतली 7000 ला तर मित्रांनो 10000 सांगायची किंमत होती दादांनी 7000 ला जोडी खरेदी केली पिलू छान आहेत बघा या ठिकाणी गौरांदाती मध्ये पिलू आहेत बघा माल चांगला आहे पाण्यालायक माल आहे मित्रांनो क्वालिटी छान उमटून दिसतोय माल पूर्ण एक नंबर माल आणलाय आणि काही नगाची किंमत सांगितली तुम्ही 6000 रुपये मागणी झाली का आता नाही अजून नाही आता उतरवली गाडीतून आता उतरवली 6000 रुपये तर मित्रांनो आता उतरवली मागणी झाली नाही अजून 6000 रुपये कानाचे सांगतायत पिलू छान आहेत बघा माल चांगला आणलाय या ठिकाणी साडेतीन कसे द्यायचे तुमच्या कस नेमकं सांग ना 5.5 मी लाव 36 36 मागितलं गेलं 5.5 बोलतायत मित्रांनो पाहू पण सुद्धा कुठं पण होतोय माल बी आहे ना पाजेल माल बनेल माल आहे ना किती बच्चे 37 लाव राहील तर मित्रांनो 37 प्रमाणे मागून घेतले दादाने दहाने माल चोरला आणि शेवट काय अपेक्षा आपल्याला आपले शेवट आली 5 प्रमाणे 5 पर्यंत यायला पाहिजे बघा तर मित्रांनो 3-7 ने मागून घेतले दादांना 5 अपेक्षा आहे माल चांगला या ठिकाणी बघा पिलू छान आहे दादांनी या ठिकाणी गौरांदाती मध्ये पिलू खरेदी केला आहे माल चांगला आहे बघा सांगायची किंमत का देऊ पर्यंत 12000 त्यांनी काय सांगितलं होते त्यांनी 1800 सांगितलं तुम्ही 1200 ला घेतलं तर मित्रांनो 1800 सांगायची किंमत होती दादांनी 1200 ला खरेदी केलाय पिलू छान आहे भोकरवाला भोक या ठिकाणी गौरांदाती मध्ये माल आणलाय बघा पिलू चांगले आहेत म्हणजे क्वालिटी पण पिलू शोधा चालू या ठिकाणी माल चांगला आणलाय दादाने पस्तीसशे रुपये सांगले 35 आणि 3000 ची अपेक्षा नको करू देऊन मोकळा करतो हे आताची बात आहे घेऊन दे काय शेवटी काय घेणार काय शेवटी सांगले कमी पस्तीसशे रुपये कान सांगतायत दादा ते आपण सुद्धा कुठं भरत होतोय एकच कोकरू हलकय अरे पण रे परत दोन घ्यायच्या याच्यात हा दोन आहे याच्यात दोन घ्यायच्या एक गेट आहे बघ देखतो रे एकच याला का गरबेचे का 12-13 होगा ये हा आणि 17-18 होती इतके पैसे स्पिडाल तू किती होईल देऊन दे तू रे काय पुरेजवळ सांगून दे क्या मग तू 2500 2500 2600 काय मग शेवट सांग काय 35 2600 देतो 2700 देऊन झाला नाही नाही माझ्या 2.5 नी देऊ झाला तर मित्रांनो 2.5 ने मागणी झालेली आहे दादाने माल चोरलेला नाही काय अपेक्षा आपल्याला शेवट एक 32 पेक्षा आहे 32 नाही 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 2.5 2.5 अपेक्षा आहे तिथपर्यंत पुरवेल तुम्हाला 32 तर मित्रांनो कटिंग साठी माल जाणार आहे 2.5 पर्यंत जाणार पुरवणार आहे माल चांगला बघा शेवट किती झाला पाहिजे आपला शेवट 35 सांग 35 ची अपेक्षा आहे शेवट तर मित्रांनो दादाला 35 ची अपेक्षा आहे शेवट पिलू चांगले मागून घेतले काय अडचण नाही माल छान आहे बघा या ठिकाणी गौरांदाती मध्ये माल मित्रांनो माल छान आहे दिसायला पिलू चांगले आहेत बघा 3 महिन्याचे आसपासचे असतील का 2.5 महिन्याचे काय किंमत सांगी चल ना सांगितलं ना 5000 रुपये 5000 रुपये कानाप्रमाणे मागणी झाली का काही हा झाली ना किती झाली 46 काय अपेक्षा आपल्याला आपल्याला होती ना 4.5 पर्यंत 4.5 ची अपेक्षा आहे तर मित्रांनो 46 मागणी झाली 5000 रुपये कान सांगायचे आहेत 4.5 ची 10 अपेक्षा आहे बघा पिलू चांगले त्या ठिकाणी गौरांदाती मध्ये माल माल छान आणलाय मोठा माल मित्रांनो पाहण्यालायक माल एकदम
पेलूच्या आणि मित्रांनो 3500 रुपये सांगायचे आहेत, माल चांगला आहे बघा, तो आपण 14 कुठं पर्यंत लागतोय3000 रुपये घेऊन टाका, 2000 रुपये सत्ताईस याला केव्हा मागे लागला, 2000 ला मागणी झालेली याची, जाऊन दे म्हणतात 2700 ला मागितला तरी सोडले नाही, पाहू आपण 14 कुठं पर्यंत होतोय याचा, 2100 रुपये घेऊन टाका, 2100 रुपये घेऊन टाका, मित्रांनो 2100 ला मागितले, 3000 रुपये सांगितले, पाहू आपण 14 कुठं पर्यंत होतोय, खर्च पाणी बरोबर घेऊन टाका 2200 रुपये घ्या, 2800 मागितले, 3500 रुपये तर मित्रांनो 2200 मागितले 3500 म्हणतात बघा, 100% शोधा होतो आपण पिलूच्याने या ठिकाणी मेंढ्या आलेत मित्रांनो, शोधा चालू आहे, माल चांगला आहे, काय नगाची काय किंमत सांगितले? मी 9000 रुपये कानाने सांगितले, दादाने शोधा लावला नेहमी, आता काय दोन मागले 5000 चे 2500 रुपये कानाप्रमाणे मागितले मित्रांनो, पिलू छान आहेत, काय अपेक्षा शेवट आपल्याला? आपल्याला 8000 रुपये कानाची अपेक्षा आहे, तर मित्रांनो 8000 रुपये कानाचे सांगतायत ते, 4000 लाही मागितले बघा, पिलू छान आहे, काय अडचण नाही, किंमत चांगली सांगितलेली आहे मामा, 5 सांगून दिलं शेवट, 4000 मागितलं ते शेवट 5 सांगतायत मित्रांनो, पिलू छान आहे, काय अडचण नाही दादा, या ठिकाणी गौरांग जातीमध्ये माल घेतलाय, मोठा माल आहे, एक नंबर माल आहे बघा, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची? 15000 आणि तुम्ही 12.5 घेतले, तर मित्रांनो 15000 जोडीचे सांगितले होते दादा, 12.5 घेतले म्हणजे 61-62 रुपये खान दादांना माल पाला बघा पिलूच्या, तर मावशीने या ठिकाणी 2 पिल्लं खरेदी केले आहेत, माल चांगला आहे बघा, काय किंमत सांगितली होती? 5.5 आणि तुम्ही कितीला घेतलाय? नाही व्यापाऱ्याने 6000 सांगितले होते, 5.5 घेतले, तर मित्रांनो 6000 सांगितले होते, 5.5 खरेदी केले म्हणजे 2600 रुपये कान या ठिकाणी माल पडला बघा पिलू छान आहे, तर दादाने या ठिकाणी जोडी खरेदी केली गावरान जातीमध्ये माल आहे पिलू बघा पिलू छान आहे, काय किंमत सांगितली जोडीची? 3500 रुपये आणि कितीला घेतले जोडी? तिथल्या माहितीतली त्यांनी 6000 रुपये बोलले होते, 6000 रुपये बोलले होते, तुम्ही जोडी कितीला घेतली? 3500 मध्ये जोडी म्हणजे 1600 रुपये कान घेतले त्या ठिकाणी, 1600-1700 रुपये कान, तर मित्रांनो 1700 रुपये कान या ठिकाणी माल पडलाय पिलू छान आहेत बघा, तर गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केलं, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने सांगितली होती 2500 रुपये, आणि तुम्ही कितीला घेतलं? मी घेतलं 1900 रुपये, 1900 ला, तर मित्रांनो 2500 सांगायची किंमत होती, दादाने 1900 रुपयाला खरेदी केलंय माल चांगला, गौरान जातीमध्ये दादाने 2 पिलं घेतलेत माल चांगला आहे बघा पिलू दिसेल छान, सांगायची किंमत काय होती जोडीची? 2500 याची काय किंमत सांगितली होती? 2500 व्यापाऱ्याने काय सांगितली होती? 3000 रुपये, 3000, तर मित्रांनो याची 3000 सांगितली होती दादानी, 2500 ला माल घेतला माल चांगला, आणि याची काय सांगितली होती? 2500 रुपये सांगितले होते, कितीला घेतलंय? 2300 रुपये, 2300 ला घेतलंय, तर मित्रांनो याचे 2500 सांगितले होते दादानी, 2300 ला खरेदी केलंय माल चांगला आहे बघा पिलू छान त्या ठिकाणी, दादांनी या ठिकाणी गौरान जातीमध्ये कोकरू खरेदी केलंय माल चांगला आहे, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? ते मेंढक्याचं आहे 3200 रुपये सांगितले होते, आणि तुम्ही कितीला घेतलाय? मी 2300 रुपयाला, 2300 ला घेतलाय, तर मित्रांनो 3200 सांगायची किंमत होती दादांनी, 2300 रुपयाला खरेदी केलाय पिलू छान, तर दादांनी गौरान जातीमध्ये जोडी खरेदी केली आहे पिलू छान आहे मित्रांनो, पायाला घेऊन चालेल माल चांगला आहे, जोडीची काय किंमत सांगितली तुम्हाला? 8000 रुपये जोडीचे सांगितले होते, तुम्ही कितीला खरेदी केली? आम्ही 6500 6500 खरेदी केली, तर मित्रांनो 8000 रुपये सांगायची किंमत होती म्हणजे 4000 रुपये कान सांगत होते, 6500 ला जोडी खरेदी केली म्हणजे 3250 रुपये त्यांना या ठिकाणी पुलू पडलंय बघा माल चांगला आहे, एक नंबर माल आहे, थोडा वरती बघा वरती, तर दादाने या ठिकाणी पाट आहे ना, पाट खरेदी केली बघा गावरान जातीमध्ये माल आहे काठीवाडी, सांगितली काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 2000 सांगितले होते, तुम्ही कितीला घेतला? 1500 ला, तर मित्रांनो 2000 रुपये सांगायची किंमत होती दादानी, 1500 ला खरेदी केलाय बघा पिलू छान आहे, तर दादानी गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केले 3 खरेदी केले बघा माल चांगला आहे, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने 4000 सांगितले, 4000 रुपये, आणि काय कानाने घेतले तुम्ही? 3000, 3000 रुपये प्रमाणे, तर मित्रांनो 4000 रुपये कान सांगायचे होते दादानी, 3000 रुपये कान प्रमाणे 3 पिलं खरेदी केले माल चांगला बघा, तर दादानी या ठिकाणी जोडी खरेदी केली गावरान जातीमध्ये माल, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? तुम्हाला 8000 रुपये, आणि तुम्ही काय जोडी घेतली? 6000 रुपये, मित्रांनो 8000 जोडीचं सांगायचं होतं दादाने, 6000 जोडी घेतली माल चांगला बघा, तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला माल चांगला दिसायला बघा, सांगायची किंमत काय होती? 3800, त्यांनी काय किंमत सांगितली? 5000 आणि 3800 ला घेतलाय, मित्रांनो 5 सांगायची किंमत होती दादांनी, 3800 ला खरेदी केलाय माल चांगला बघा,
तर दादाने या ठिकाणी 14 पिलांची खरेदी केली. माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? व्यापाऱ्याने 4000 रुपये कान आणि तुम्ही काय 3700 कान दिले? हा 3700. मित्रांनो 4000 रुपये कान सांगायचे होते. 3700 रुपये कान या ठिकाणी खरेदी झाली. माल चांगला आहे बघा. तर या ठिकाणी गौरांदाती मध्ये दादाने 3 पिलं खरेदी केले. माल चांगला आहे बघा. पिलं एकदम छान आहे. काय कानाने घेतलेले? 1300 रुपये कानाने. आणि व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 2200. तर मित्रांनो 2200 रुपये कान सांगायची किंमत होती. दादाने 1300 रुपये कान माल खरेदी केला. माल दादाने सांगले मार्केट मधून पिलू खरेदी केले. बघा गौरांदाती मध्ये माल आहे. माल चांगला आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 1600. व्यापाऱ्याने काय सांगितली होती? 2000. आणि 1600 ला घेतलाय. तर मित्रांनो 2000 सांगायची किंमत होती. दादाने 1600 खरेदी केलाय. बघा माल चांगला. तर दादाने या ठिकाणी पाट घेतलेले. माल चांगला आहे. गौरांदाती मध्ये पिलू सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याची? 2000. त्यांनी काय किंमत सांगितली होती? 2500 सांगायचं. 2500 सांगायचे. तुम्ही 2000 ला बार्गेनिंग करून घेतले. तर मित्रांनो 2500 सांगायची किंमत होती. दादाने 2 लाख खरेदी केलाय. बघा पिलू. तर मित्रांनो साखरी मार्केटला गर्दीचा भरपूर आले. माझ्या मागे पोहोचतो खूप गर्दी आणि मार्केट सुद्धा फुल झालेलं आहे. आजचा आपला हा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. वेळ आल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.